गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी सोडवायची ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार बावीस एकवीस बावीस या चालू वर्षाची आहे यासाठी पंधरा गुण आपल्याला देण्यात आलेले आहेत साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली ही चाचणी होत असते बघा त्यासाठी विचारला गेलेला प्रश्न विषय मराठी इयत्ता पाचवी प्रश्न पहिला अ रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी ह्या रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत त्याच्यातले पहिली रिकामी जागा बघा टिंबटिंब हा साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय त्याचं उत्तर आहे ग्रामगीता दोन टिंबटिंब हे थोर समाजसेवक होते त्याचं उत्तर आहे सेनापती बापट तीन टिंबटिंब हा निर्मितीचा धनी त्याचं उत्तर आहे कुंभार या पद्धतीने आपण उत्तर लिहायचे इथं कुंभारवर अनुस्वार राहून गेलेला आहे तो आपण व्यवस्थित टाक द्यायचा आहे ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा भुई फुले कोणाला म्हटले आहे त्याचं उत्तर अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफोळ म्हटले आहे पुन्हा ऐका अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफूल म्हटले आहे दोन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून कोणी उपोषण केले त्याचं उत्तर आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले तीन लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे त्याचं उत्तर लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून नागपंचमीला विठलाचा चिखलाचा नाक तयार करीत तसेच बैल पोळ्याला मातीचा बैल बनवत असत पुन्हा ऐका नागपंचमीला लेखिकेच्या आजी आजोबा चिखलाचा नाक तयार करीत आणि बैल पोळ्याला मातीचा बैल बनवायचे प्रश्न दुसरा अ विरुद्धार्थी शब्द लिहा एक वर्तमान त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे भूतकाळ जिंकणे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे हरणे स्वच्छता त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अस्वच्छता ब भाग लिंग बदला एक आई बाबा भाऊ बहीण कुंभार कुंभारीन स्त्री पुल्लिंगचं स्त्रीलिंग करायचंय आपल्याला प्रश्न तिसरा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव का केला त्याचं उत्तर बघा आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रपती या पदवीने त्यांचा गौरव केला या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता पाचवीची दुसऱ्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत सरावासाठी याच पद्धतीचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा येतील यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य बघा थँक्यू स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा बाय